मला पोलिसांनी केलेल्या शौर्यामुळे मी जिवंत पकडला गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब उत्तर दिलेलं आहे की महाले साहेबने मुझे कधी भी मारा नाही मी त्याला सहज विचारलं की बाबा तुझा आज ईद आहे तुला काय पाहिजे त्याने म्हटलं साहेब लास्ट इयर तो आपने मेरकोज दो जोडी कपडा द्या कसा हा भयंकर हुशार मुलगा होता त्यामुळे त्याला माहित होतं आपण आता फासावच्या दिशेने निघालेलो जेव्हा सिद्धिविनायक मंदिरात गेलो होतो तेव्हा धागे तिकडे लटकत असताना मी म्हणून धागे विकत घेतले आणि पाकिस्तानच्या लष्कर आठ मुझे क्या आप फाशी दोगे नमस्कार मी निवृत्ती बाबर लोकसत्ता डॉट कॉमच्या या विशेष चर्चा सत्रामध्ये सर्वांचं स्वागत मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी आतंकवादी हल्ला मुंबईमध्ये झाला होता आणि ऐन मोक्याच्या ज्या गर्दीचे ठिकाणं असतात अशा ठिकाणी जे आहे ते आतंकवाद्यांनी हल्ला केला होता एकूण दहा आतंकवादी जे आहेत ते भारतात आले होते मुंबईमध्ये त्यांनी आतंकवादी हल्ला केला होता आणि याच्यापैकी नऊ आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये मुंबई पोलीस आणि इतर जवान होते त्यांना यश आलं होतं परंतु एक असा आतंकवादी होता तो म्हणजे अजमल कसाब याला मुंबई पोलिसांनी खरं तर जिवंत पकडला होता ही तर पहिली घटना अशी होती की एखाद्या आतंकवादी हल्ला झाला आणि त्या आतंकवाद्याला जिवंत पकडणं अशी तर पहिली घटना होती आणि याच अजमल आज कसाबची चौकशी करणारे त्यावेळेचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर पहिल्या पहिल्यांदा तुमचं लोकसत्तामध्ये आपलं स्वागत आहे यावर्षी सव्वीस अकरा हल्ल्याला जो खर तर भारतीय आणि मुंबईकर महत्वाचं म्हणजे हा हल्ला जो होता तो विसरणार नाहीत या हल्ल्याला यावर्षी तेरा वर्ष पूर्ण होत आहेत कशा भावना आहेत तुमच्या आणि कसं पाहता याकडे आता असला हल्ला व्हायला नाही पाहिजे होता तो झाला पण झाल्यानंतर तो यशस्वी त्याचा तपास यशस्वीरित्या पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचं होतं कारण ह्या केसकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं कारण पाकिस्तान पुरस्कृत पाकिस्तानमध्ये कट शिजलेले असे अनेक हल्ले भारतावरती झाले फक्त मुंबईतच नाही भारतावरती झाले परंतु पाकिस्तानने केव्हाही हे मान्य केलं नव्हतं की त्याची जी कॉन्स्पिरसी त्याचा जो कट आहे हा पाकिस्तानमध्ये शिजला हे केव्हाच पाकिस्तानने मान्य नव्हतं केलं ही पहिली केस आहे की ज्यात पाकिस्तानाला नाहीला जास्त मान्य करावं लागलं की ह्याचा कट आमच्याकडे शिजला आणि म्हणूनच त्यांनी सात लोक सात लोकांना त्यांच्या त्यांनी प्रॉसिक्यूट केलेला आहे असा पुरावा गोळा करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून आनंद झाला परंतु त्याच वेळेला असा हल्ला होऊन आपले एकशे सहासष्ट लोक मारली गेली त्यात परदेशी नागरिक आहेत पोलीस आहेत एन कमांडो आहेत सगळेच आहेत त्यामुळे तेवढं दुःख देखील आहे पण सुरुवातीला जर हल्ला झाला त्यावेळेस अनेक पोलीस कर्मचारी अनेक मोठे मोठे कर्मचारी अनेक वरिष्ठ अधिकारी त्यावेळेस होते परंतु त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस कामावरती रुजू होतात मुख्य म्हणजे जेव्हा आतंकवादी का पकडण्यात आलं त्यावेळेस तुमच्याकडे चौकशी देण्याचा नक्की उद्देश काय होता मुंबई पोलिसांचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एवढा विश्वास तुम्ही कसा मिळवला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्यावरती विश्वास का ठेवला हो असेल हा एक प्रश्न आहे त्या अगोदर मी क्राईम ब्रांचला सुमारे चार ते साडेचार वर्ष काम करत होतो आणि अशाच प्रकारचे मोठे गुन्हे म्हणजे लोकाभिमुख गुन्हे हे माझ्याकडे देण्यात आले होते आणि त्या सर्व गुन्ह्यात मी यशस्वीरित्या तपास करून आरोपींना शिक्षा ठोठावली होती म्हणून कदाचित वरिष्ठांना वाटलं असेल की ही केस देखील महालेला द्यावी आणि त्याचाही नतीजा काय आहे तो आपल्याला दिसलेला आहे आपण तेरा वर्ष पूर्ण होत आहेत संपूर्ण मुंबईकरांना अजून देखील तो दिवस आठवला तरीसुद्धा अंगावरती शहारे उभे हो राहतात परंतु तुम्ही त्या दहशतवादासमोर जाऊन त्याची चौकशी केली होती तेरा वर्षानंतर तुमच्या काय अशा आठवणी आहेत किंवा पहिलं सव्वीस अकरा म्हटलं किंवा नोव्हेंबर महिना येतोय म्हटलं की तुम्हाला सव्वीस अकरा मधली कोणती गोष्ट आठवते फिजाईन अटॅक हा जो आहे तो फिजाईन अटॅक आहे मुंबईत फिजाईन अटॅक ह्यापूर्वी केव्हाच झाला नव्हता आणि तो हल्ला हा सव्वीस अकराचा हल्ला आहे फिजाईन अटॅक झालेला नव्हता आणि मगाशी आपण राईटली सांगितलं की फिदाईन जो अटॅकर असतो हा मरायला आलेला असतो त्याचं एकच ध्येय असते की मी मरणार आणि जास्तीत जास्त लोकांना घेऊन मरणार अशी त्याची एक सूत्र असते त्याचं आणि त्यात आपण ह्या फिदाईन अटॅकरला आपण जिवंत पकडलं हे महत्त्वाचं आहे कारण कसा तेच म्हणत होता की मी मरायला आलो होतो परंतु मला गफलतमध्ये म्हणजे मला पोलिसांनी केलेल्या शौर्यामुळे मी जिवंत पकडला गेलो मुंबई पोलिसांचं मोठं वादच वादच येत नाही जगात पहिली घटना ही अटॅकर जिवंत पकडला जाणे ही जगातली पहिली घटना आहे आणि अर्थात मुंबई पोलिसांचं नाव जगात नंबर दोन आहे ह्याच्याबद्दल वादच येत नाही हल्ल्याचं स्वरूप कसं होतं कारण की पहिल्या दिवसांपासून जेव्हा कसाबला नायर रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं त्या दिवसांपासून जवळपास त्र्याऐंशी दिवस तुम्ही कसाबची चौकशी केली होती बदवार पार्कला जो हल्ला सुरू झाला होता गेटवे ऑफ इंडिया असेल ताज हॉटेल असेल सी एस टी स्थानक असेल कामा हॉस्पिटल असेल अनेक ठिकाणी हल्ला झाला होता ज्याची सुरुवात तिथून झाली होती कसाबनं घटनाक्रम कसा सांगितला होता त्याबद्दल काय सांगाल बघा कसाबला अटक केल्यानंतर काही न्यूज चॅनलवर चाललं त्याची इंटरव्ह्यू त्यावेळेला आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला फसवायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे खोटी माहिती देतो दे। मी गरीब आहे माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं म्हणून मला माझ्या वडिलांनी सांगितलं चाचा म्हणजे झकीउर रहमान लखवी ह्याच्याकडे जा मग तोच काहीतरी पैसे देईल मग तुझ्या बहिणीचं लग्न होईल अशा अशा गोष्टी सांगायचा सा त्यांनी प्रयत्न केला परंतु खोटं हे खोटंच असते दुसरी गोष्ट त्यावेळेला आमची सर्व्हिस पंचवीस वर्ष झाली होती माझे वरिष्ठ होते त्यांचीही पंचवीस तीस वर्ष प्रत्येकाची सर्व्हिस झाली होती त्यामुळे आमच्याकडे तेवढा त्या अनुभव होता आणि माणूस किती दिवस खोटं बोलेल एक दिवस बोलेल दोन दिवस बोले परंतु त्याला प्रश्नाला आलेल्या उत्तराच्या अनुषंगाने नवीन प्रश्न जेव्हा येतात तेव्हा तो बरोबर गुरफटला जातो आणि शेवटी दोन तीन दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की मी खोटं बोलून चालणार नाही आणि म्हणूनच तो दोन तीन दिवसानंतर तो खरं बोलायला लागला पण घटनाक्रम कसा होता बदवार पार्क मधून आतमधून घुस बार पार्क कुबेर नावाची बोट जी होती ती ती बोटीचा सगळा बावीस तारखेला ते पाकिस्तानमधून बाहेर पडले नंतर ना जखाऊ नावाचं एक इंटरनॅशनल टेरिटोरियल वॉटर ज्युडिक्शन म्हणतात इकडे त्या पाकिस्तानची बोट आली आणि त्या बोटी तिकडनं त्यांनी कुबेर नावाची जी पोरबंदरची रजिस्ट्रेशन बोट आहे ती त्यांनी हायजॅक केली त्यातले जे त्या चार खलासी होते त्यांना पाकिस्तानच्या बोटीत बसवलं आणि हे दहा लोक ह्या कुबेर बोटीत बसले आणि ते एकवीस तारखेपासून त्यांचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला सव्वीस तारखेला संध्याकाळी सुमारे चार साडेचार वाजता ते मुंबईपासून सहा नॉटिकल मैलापर्यंत पोचले सहा नॉटिकल मैला पोचल्यानंतर त्यांना किनाऱ्यावर त्या मोठमोठ्या मुट बिल्डिंग दिसायला लागल्या त्यांनी आपल्याकडच्या सॅटेलाईट फोनवरनं पाकिस्तानच्या हँडलरशी है बोलणी केली पाकिस्तानची हँडलरने बोलणी केल्यानंतर त्यांनी त्या कुबेरचा जो खला हा होता तांडेल अमरचंद सोलंकी त्याला मारलं त्यानंतर त्यांचं जे सामान आहे त्या रबरी बोटीत ठेवलं आणि रबरी बोट घेऊन ते भधवार पार्ककडे आले तिकडे त्यानंतर त्यांच्या पाच जोड्या अगोदरच त्यांच्या आकाने केल्या होत्या त्या पाच जोड्या वेगवेगळ्या टॅक्सीत बसल्या चार जोड्या टॅक्सीत बसल्या एक जोडी चालत नरिमन हाऊसला गेली आणि चार टॅक्सीतून चार लोकं आठ लोकं निघून गेली आणि त्यांनी पहिला हल्ला कुठे केला पहिला नरिमन हाऊस दुसरा ताज तिसरा ऑबेराय चौथा लेओपोल्ड हॉटेल पाचवा आपलं सी एस टी स्टेशन हे त्यांचे पाच पहिले टार्गेट होते त्यानंतर ते हे टार्गेटवरती अटॅक केल्यानंतर ते फिरले आहेत अर्थात नरिमन हाऊस ताज आणि ऑबेरायचे लोक तिकडेच थांबले लिओपोल्ड हॉटेलकडे हल्ला केलेली दोन अतिरेकी हे पळत पळत ताजमध्ये गेले आणि जे सी एस टीवर हल्ला करणारे दोन अतिरिक्त ते पुढे फिरत फिरत सहा केसेस त्यांनी केल्या महत्वाचा प्रश्न की कसाबची चौकशी करताना अनेक उल्लेख होत होते आणि ज्यावेळेस कसाब तुरुंगामध्ये होता एक सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की कसाबला बिर्याणीवरती अधिक खर्च केला जातोय कसाबला खरं तर आतमध्ये येतो त्याला बिर्याणी खायला देते एखाद्या दहशतवाद्याला दे अशी कशी वागणूक दिली जाते अशी बाहेर चर्चा होती नागरिकांची चर्चा होती त्याबद्दल काय तुम्ही होता पहिली गोष्ट अशी आहे त्याला बिर्याणी केव्हा दिली गेली नव्हती आपल्या कायद्या जेल मॅन्युअल मध्ये त्याला जे काय जेवण आहे ते त्याला रेग्युलर जेवण देत होतं बिर्याणी दिली जात नव्हती शासनाने ठरवून दिलेलं आहे की प्रत्येक कैद्याला दिवसाला एवढे रुपये खर्च करायचे म्हणजे दोन वेळचं जेवण दोन वेळाची चहा हे त्याला खर्च करत होते तेच त्याचं खर्च करतं बिर्याणीवर देता येत नाही खर्च कोण करणार प्रश्न असा आहे त्यांनी बिर्याणी नाही आणि काहीतरी ताजमधली बिर्याणी मागेल पण ह्या पैसे खर्च करणार कोण हा प्रश्न आहे त्यामुळे बिर्याणीवरे काय त्याला दिलेली नाही आहे हा त्यांनी एक एक खेळलेला गेम आहे की लोकांकडे आपल्याबद्दल लोकांमध्ये भारतीयांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी त्याच्यासाठी तो एक एक गेम खेळत होता त्याला आम्ही बरोबर सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्या त्यावेळेला तुम्ही जे कसाबानी मी हे पुस्तक जेव्हा हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस तुम्ही लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये अनेक तुम्ही खुलासे केलेत तर त्यामध्ये असं देखील आहे की इतर अधिकाऱ्यांशी कसा व्यवस्थित वागत नव्हता पण तुमच्यामध्ये अशी काय खासियत होती की तुमच्याशी व्यवस्थित कसाब वागत होता तुम्ही त्याला कशा प्रकारे त्याला तयार करत होता त्या बाबतीत आणि मला त्यावेळेला पंचवीस वर्ष सर्विस झाली म्हणजे त्या दिवसापर्यंत सव्वीस अकरापर्यंत मी शेकडो ॲक्यूज हँडल केले होते मला माहिती आहे की कोणाला कसं बोलायचं कसा, बोला कसा आरोप आणि बेसिकली मी केव्हा मारत नाही आणि ते त्यांनी कोर्टात पण सांगितलं आहे एक वेळा मिश्किलपणे कोर्टाने विचारलं की तुम जबी पोलिस कस्टडीमध्ये था तर मारते ते और अभी महालेसाहेब मारते थे, और अभी तुमको क्या नया कपडा दे रहे क्या तेव्हा त्यांनी ताबडतोब उत्तर दिलेलं आहे कोर्टासमोर सगळ्यांच्या समोर कोर्टाला सांगितलेलं आहे की महाले ने मुझे कभी भी मारा नहीं आहे वो तो पहिले तो मेरे को दो जोडी कपडा दिया था इस वक्त तो एक ही जोडी कपडा म्हणजे आरोपीला इंट्रोगेट करायची एक पद्धत आहे कसं इंट्रोगेट करायचं कसं तो आपलासं होईल त्या पद्धतीचा मी वापर केला मारहाणीचा वापर अजिबात केला नाही कपड्याचा तुम्ही बोललात काय ना की कपड्याचा किस्सा ईदला कपडा कपडे तुम्ही दिले होते असं काहीतरी किस्सा होता बेसिकली काय झालं की त्याला पकडलं तेव्हा त्याच्या अंगावरचे कपडे आम्हाला आम्ही ताब्यात घेतले होते पंचनामा करून केमिकल अनालायझरसाठी आणि तो हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज जेव्हा झाला त्यावेळेला त्याच्या अंगावरती कोणीतरी आणून दिलेले कपडे होते पाच सहा दिवस झाले आणि त्यानंतर ईद आली त्यामुळे त्याच्या अंगावरती एकच कपडे होते आता अर्थातच त्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला दुसरे कपडे देणे अपरिहार्यच आहे मी त्याला सहज विचारलं की बाबा तुझा आज ईद आहे तुला काय पाहिजे त्यांनी सांगितलं साहेब मी आठ दिवस झाले माझ्याकडे एकच शर्ट पॅन्ट आहे मला दोन जोडी कपडे द्या मी त्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून दोन शर्ट पॅन्ट आणून दिले रेडीमेड आणि त्यानंतर एक वर्षाने जेव्हा पुन्हा ईद आली त्यावेळी आमची ट्रायल चालू होती तेव्हा त्यांनी मला जेलमध्ये असताना ट्रायलला आलेला असताना मी रेग्युलर जात होतो त्यांनी म्हटलं साहेब लास्ट इयर तो आपने मेरेको दोन जोडी कपडा ये द्या एव... ईद दिया ही नाही कुछ मी ओढलं क्या चाहिए तो एक जोडी कपडा म्हणून मी त्याला एक जोडी कपडा दिला तो कपडे तो घालून दुसऱ्याशी दिवशी कोर्टात हजर झाला कोर्टाच्या लक्षात आला नवीन कपडे घातलेले त्यावेळेस हा प्रश्न हा मुद्दा उपस्थित झाला होता आणखी काही किस्से त्यांनी पुस्तकात तुम्ही असा उल्लेख केला आहे की रक्षाबंधनच्या नंतर तुम्ही त्याला भेटायला गेला होता त्यावेळेस देखील त्यांनी कोणतीतरी एक इच्छा सांगितली होती नाही नाही त्याच्यात काय झालं रक्षाबंधनच्या दिवशी कोर्ट चालू होतं कोर्ट चालू असताना कसाबने ते उचकटून काढलं काय हे सगळ्यांनी हाताला रा, काय रा, राखी काय बांधली आहे तर त्यांनी त्याच्या वकिलांनी त्याला सांगितलं की आज रक्षाबंधन आहे इसके लिए बहन आपले भाई के हात पे रक्षा और मेरी रक्षा करो ऐसे बोलते त्यामुळे ह्यानी एक आपला एक उगाच म्हणजे मी सांगितलं ना कसाब हा भयंकर हुशार मुलगा होता त्यांनी आपला निर्मा आपपणा निर्माण व्हावा भारतीयामध्ये म्हणून त्याने आपलं हे सांगितलं मला कोण बहीण असेल <laughs> आहे का मला रिक्षा रक्षा बांधणारी असं एक सोडून दिली होती हा संपूर्ण चौकशी करत असताना त्र्याऐंशी दिवसांमधलं सर्वात अवघड काय गेलं कारण की तुम्ही सांगताय की कसाब जो आहे त्याला एक वर्ष अगोदर सर्व आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिलं होतं तो व्यवस्थित रित्या उत्तर देत होता तो तपास यंत्रणांना गुंतवण्याचं काम करत होता गुंतवण्याचं काम फक्त तीन ते चार दिवस त्या त्यानंतर तो जेव्हा अनेक प्रश्न विचारल्यानंतर त्या बघा माणूस खरं बोललं तर त्याला काय आठवावीची आवश्यकता नसते तो खरं बोलत जातो जेव्हा त्याला खोटं बोलायचं आहे तेव्हा काहीतरी त्याला ॲड करावं लागते आणि आज काय मी सांगितलं आणि आठ दिवसानंतर दीड हजार प्रश्नाला काय उत्तर दिलं होतं मागे हे त्याला आठवत नाही कारण ते सत्य नसते त्यामुळे असं त्याला गुरफडून त्यांनी सत्य ते सांगायला सुरुवात केली त्र्याऐंशी दिवसांमधला सर्वात कठीण काळ काय होता तुम्ही च्या त्र्याऐंशी दिवसच कठीण काळ होता कारण तुम्हाला सांगतो की आपल्या भारतीय कायद्यानुसार ह्या गुन्ह्याचं पत्र नव्वद दिवसात दाखल करायला पाहिजे होतं त्या नव्वद दिवसात अकरा हजार तीनशे पन्नास पानांचं आपण दोषारोपपत्र दाखल केलं अकरा हजार तीनशे पन्नास पानं नव्वद दिवसात होणे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे परंतु आमची जी टीम होती नव्याण्णव लोकांची त्यांनी कोणतीही साप्ताहिक सुट्टी घेतली नाही सी एल घेतली नाही ई एल घेतली नाही सीक रिपोर्ट केला नाही आणि दिवसाला सकाळी आठला ला, ला, ला आलेला माणूस रात्री दोन वाजता जात होता त्यामुळे ते शक्य झालं म्हणून हा प्रत्येक दिवस हा कठीणच होता त्या नव्वद दिवसातले जेव्हा नव्वदव्या दिवशी आम्ही पंचवीस फेब्रुवारीला चार्जशीट टाक दाखल केली कारण तो पंचवीस फेब्रुवारी हा नव्वदवा दिवस होता त्यानंतरही आमची मेहनत काय थांबली नाही त्यानंतर ट्रायल कोर्टात साक्षीदारांना हजर करणे साक्ष देणे हायकोर्टात अपील अपिलासमोर कोर्टासमोर आपले डॉक्युमेंट सादर करणे सुप्रीम कोर्टात जोपर्यंत त्याला फाशी झाली नाही म्हणजे एकवीस एकवीस नोव्हेंबर दोन हजार बाराला त्याला फाशी झाली त्यावेळेला आम आम्ही खऱ्या अर्थाने सुटलो फाशीचा विषय निघालाय तर जेव्हा त्याला फाशी झाली म्हणजे त्याच्या अगोदर सात दिवस त्याला सांगण्यात आलं होतं डेथ वॉरंट डेथ वॉरंट निघा तर मुंबईवरून त्याला पुण्याकडे दिशेने त्यावेळेस तुम्ही एक व्यू रचना आखली होती त्याला ऑपरेशन पार्सल म्हणून नाव दिलं होतं मुंबईच्या वेशीवरून नवी मुंबईच्या वेशीवर गेल्यानंतर वाशी टोल नायक्याच्या पुढे गेल्यानंतर ना वेगळं नाव ना। पुण्याच्या वेशीवर ते तर... सहा भाग त्याचे केले होते त्याची जी मांडणी केली होती ते सदानंद दाते साहेब त्यावेळेला ते जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस लॉ एन्ड ऑर्डर होते त्यांनी ही आखणी केली होती त्यांनी जी आखणी केली त्याप्रमाणे आपण कारवाई केली आणि त्याला तीन साडेतीन तासात पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नेऊन पोचवलं कसं माहिती होतं की आपल्याला हो हो हो, हो कारण मी माशित आपण बरोबरच बोललात की कोणत्याही व्यक्तीला भारतीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला ज्याला फाशी द्यायची आहे त्याला आठ दिवस अगोदर किमान आठ दिवस अगोदर त्याला डेथ वॉरंट म्हणतात त्याला ते एक्झिक्यूट करायचं असते म्हणजे त्या वॉरंटची कॉपी त्याला द्यायची असते आणि त्याला सांगायचं असतं की आठ दिवसानंतर तुला फाशी देणार तुझ्या काही आखरी इच्छा आहेत का आपलं जेल मॅन्युअल आहे त्याच्या बाबतीत तुझी काय शेवटची इच्छा आहे का तुला काय व्हील बनवायचं आहे का अनेक प्रकार त्याच्यात आहेत त्यासाठी त्याला आठ दिवस अगोदरच डेथ वॉरंट त्याला एक्झिक्यूट केलं होतं त्यामुळे त्याला माहीत होतं की आपण आता फासावच्या दिशेने निघालेलो पण कसाबला आठ दिवस अगोदर माहिती होतं पण माझ्या माहितीप्रमाणे जे अधिकारी त्याला पुण्याच्या दिशेने घेऊन जात होते त्या काही अधिकाऱ्यांना ही माहिती नव्हती की आपण कोणतं पार्सल घेऊन जात बरोबर कारण त्याच्यात ती व्यूहरचना जी सदानंद दाते साहेबांनी जी रचना केली होती ती रचना मुळात अशी केली होती की त्यात एक दोन तीन गाड्यांना माहिती आहे की आपण पार्सल काय घेऊन जातो आहे पण चार आणि पाच गाडीला माहीत नव्हतं की कोणत्या कसल्या गाड्या ह्या तीन पुढे गेल्या हे काही माहीत नव्हतं हो किंबहुना त्या चार नंबरला आणि पाच नंबरला हे माहीतच नव्हतं हो की तीन गाड्या पुढे गेलेल्या आहेत आणि पार्सल चाललेलं आहे हे त्यांना माहीत नव्हतं फक्त पहिल्या ज्या तीन गाड्या होत्या की पार्सल ही कमालीची गुप्तता खरं तर पाळली होती आणि मुंबई पोलिसांची ही व्यूहरचना खरं तर होती परंतु हा हल्ला पाकिस्तानशी संबंधित नाही आहे किंवा पाकिस्तानशी निगडित नाहीये यासाठी आजमल कसाबचा एक फोटो व्हायरल होत होता त्या फोटोमध्ये आजमल कसाबच्या हातामध्ये एक धागा होता की हा जो आतंकवादी आहे तो मुस्लिम नसून एक हिंदू आहे असं एक त्यांचा कट होता तर था था त्या धाग्याचं कनेक्शन असं समजलं जात होतं की मुंबईचं कनेक्शन आहे सिद्धिविनायक मंदिराचं कनेक्शन आहे त्याबद्दल कसाबनं काय करतं माहित नव्हतं की हा धागा तो एवढंच सांगत होता हा धागा मला माझ्या हँडलर्सने दिलेला आहे असं सांगून की तुम्ही मुस्लिम नाही आहे तुम्ही हिंदू आहात हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न होता त्याला कोणी धागा दिला काय दिला हे माहित नव्हतं कर्मधर्मसंयोगाने कसाबला कसाच्या ट्रायल जेव्हा चालू झाली त्याच वेळेला डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेच्या एफ बी आयने पकडलं त्यावेळेला त्यांनी तिकडे स्टेटमेंट दिली की मी जेव्हा सिद्धिविनायक मंदिरात गेलो होतो तेव्हा धागे तिकडे लटकत असताना दिसले म्हणून मी तिकडे विचारलं तर त्यांनी सांगितलं की मंदिरात जो येतो तो हाताला एक बांधतो श्रद्धाळू माणूस म्हणून मी पंचवीस धागे विकत घेतले आणि मी पाकिस्तानच्या लष्कर ए तैबाच्या हे धागे दिले आणि तो धागा इकडे आलाय कसा माहीत नाही की हा धागा कुठून आलाय काय आलाय फक्त हिंदू दिसावेत म्हणून आम्हाला हा धागा दिला एवढंच त्याच कन्फेशन स्टेटमेंट मध्ये आपण फाशीच्या दिवसावरती येऊया हो फाशी जेव्हा त्याला सात दिवसानंतर वॉरंट जारी करण्यात आलं त्याला पार्सल म्हणून तुम्ही घेऊन गेलात एरवाडामध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला भेटला होता आणि एका रागाच्या भावनेमध्ये त्याच्याशी तुम्ही काहीतरी बोलत होता राग माझा मी राग दया क्षमा शांती हे सगळं विसरून जायचं असते तपास करताना आपलं डोकं शांत ठेवून आपलं तपास करायचं असतो ज्या वेळेला तो माझ्या कष्टडीत होता त्यावेळेस तो मला म्हणाला की अफजल गुरु को फाशी नाही दे सके आठ बरस हुआ, मुझे के आप फासी दोगे हा राग मनात आता पण मी चेहऱ्यावर किंवा माझ्या हावभावावरती मी दाखवू शकत नव्हतो अर्थात मी मनातल्या मनातच म्हटलं मना मना होतं की ह्याला आठ वर्षे लागता कामाने कदाचित माझं देवाने ऐकलं असेल थोडा मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे त्यामुळे चार वर्षाला चार दिवस बाकी असताना नेमकं त्याला इकडनं पार्सल घेऊन जायचं जा, आदेश मला दिले त्यामुळे मी कसाबला विचारलं कसाब ना क्या कसाब म्हणला हा साहेब म्हणजे क्या नाम मेरा माले मला महाले नाही म्हणायचं माले साब नाही बोला तिरको तो आठ बरस नाही हुआ तर तो, तो म्हणाला की साहेब आप जीत गे मै हार ग रागाच्या भर राग नाही राग मनात होता परंतु तो आचरणात मी आणू शकत नाही आणू नये खऱ्या इन्व्हेस्टिगेटर्सने असं माझं मत म्हणजे त्याच्या मनात अशी भावना होती की भारतावरती जर त्याला भरपूर त्याला ट्रेनिंगच्या दरम्यान त्याला हे सांगितलं ते कसाबने स्वतः सांगितलं की भारतात फाशीची शिक्षा देता देत नाही कारण आपला कायदा तोच म्हणतो दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा असेल तरच फाशी द्यावी अन्यथा देऊ नये नो डाऊट की मर्डरला फाशी कायद्यात लिहिलेली आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालामध्ये दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा असला तरच त्याच्यात मग त्या दुर्मिळातला दुर्मिळ म्हणजे काय त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने एक आखून ठेवलेलं आहे जजमेंटमध्ये की बाबा ह्या ह्या गोष्टीला दुर्मिळातून दुर्मिळ म्हणता येईल असं त्याच्यात म्हटलेलं आहे तसा हा गुन्हा हा एकशे सहासष्ट लोकांना मारणार म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळच होणार याच्याबद्दल दुर् वाद नाही आपण आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया तर एका फाशी दिली फाशी दिल्यानंतर सर्वत्र तुमचं कौतुक होत होतं तर त्यावेळेस तुमची भावना काय होती कारण की सर्वात मोठा हल्ला खरं तर देशावरती होता त्यावेळेस तुम्हाला नक्की काय वाटत होतं हे बघा माझ्या बरोबरचे माझे वरिष्ठ माझ्या साळसकर माझा बॅचमेट आहे माझे कनिष्ठ कॉन्स्टेबलवर आहे ते माझे कनिष्ठ आहेत वरिष्ठ जॉईंट सी पी साहेब करकरे साहेब नंतर हे सगळे माझे वरिष्ठ आहेत त्यांना मारलेल्या माणसाला आम्ही आमच्या भाषेत आम्ही ब्रदर ऑफिसर म्हणतो तो वरिष्ठ असला तरी तो ब्रदर ऑफिसर आणि कनिष्ठ असला तरी दुसरी गोष्ट परदेशी नागरिक मारले गेले तर परदेशी नागरिक माझी संस्कृती काय म्हणते की अतिथी देवो भव परदेशी नागरिक म्हणजे अतिथी हा तो अतिथी म्हणजे माझ्या देवा समान आहे अशा लोकांना मारलेल्या माणसाला जिवंत राहण्याचा हक्क नाही हे मला निश्चितपणे माहीत होतं परंतु त्याला जिवंत राय राहायचा हक्क नाही म्हणून मी काय त्याला गळा दाबून मारू शकत नाही मारलं तर माझ्यावरती मर्डर केस होईल आपण कायदेशीर लढाई लढू योग्य त्या अपील कोर्टात किंवा ट्रायल कोर्टात योग्य तो पुरावा आपण देऊ आणि शेवटी कोर्टाने देखील त्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा होती आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली अगदी शेवटचा प्रश्न त्यावेळेस आतंकवादी हल्ला झाला होता त्यावेळेस यंत्रणा थोडीफार कमकुवत होती असं आपण म्हणूया किंवा कमी होती म्हणजे मुंबई पोलिसांचे प्रयत्न तर ठीक होते परंतु त्यावेळीची पोलीस यंत्रणा आताची पोलीस यंत्रणा त्यावेळीचं मुंबई पोलीस दल आताचं मुंबई पोलीस दल आणि त्यावेळी ज्या प्रकारे सुरक्षितता होती किंवा नव्हती आता त्या पद्धतीने म्हणजे आता बदल तुम्हाला काय वाटतोय जवळपास तेरा वर्ष झालेले आहेत तर तुम्हाला बदल काय वाटतो या बदल? भरपूर बदल झालाय बेसिकली पोलिसांचं काम हे अतिरेक्यांशी सामना करणे हे अजिबात नाही मी माझ्या पुस्तकात त्यांनी कारण मीमांसा केली आहे की आमचं का काम नाही आमचं लॉ अँड ऑर्डर क्राईम हे सगळे आमची काम आहे त्यासाठी एन जीच्या धर्तीवरती म्हणजे एन एसजीचं काम आहे ते की अतिरेक्यांशी सामना करणे त्यानंतर त्यावेळेला मुंबई पोलिसांकडे एन एसजीच्या धर्तीवरती युनिट नव्हतं आता तुम्ही बघितलं तर फोर्स वन आलेली आहे वन त्यांना दुसरं कामच नाही आहे त्यांना फक्त अतिरेक्यांशी कसं सामना करायचा हे काम आहे मी माया का पन, ले ले ले। त्या माझ्या पुस्तकात एक उदाहरण पण सत्य ते उदाहरण मी लिहिलेलं आहे त्यावेळेला आमच्याकडे एवढी अद्याप अग्निशस्त्र नव्हती आम्हाला ट्रेनिंग नाही परंतु आता बराच आणि बराच फरक पडलेला आहे आणि आता आपण शंभर टक्के आपण तयार आहोत असं म्हणायला काहीच झालं म्हणजे आता मुंबईकर नागरिक सुरक्षितेचा श्वास सोडू शकतात असं म्हणू शकतो एकशे एक टक्के त्यावेळेला आणि बेसिकली चार पाच दिवस पाकिस्तानमधून पाण्याने येणे म्हणजे ये समुद्र मार्गे येणे हे के केवळ आणि केवळ अशक्य वाटत होत कारण त्यांना चार पाच दिवस तीन एजन्सी डॉच करायचे आहेत नेव्ही पोलीस आणि हे ह्या तीन एजन्सीला त्यांना डॉच करणे एवढी कोण रिस्क घेणार नाही असं वाटत होतं परंतु त्यांनी ती कोस्टगार्ड हे तीन एजन्सी त्यांनी डॉच करून आले हे केवळ अशक्य होतं पण आता तेही शक्य आहे असं आपल्याला निश्चितपणे लक्षात आले धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केले त्याबद्दल तर हे होते सव्वीस अकराच्या जे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले सर आणि संपूर्णपणे कसाबची चौकशी करत असताना कोणते कोणते आव्हानं आली कसाबने कशा प्रकारे उत्तरं दिली किंवा संपूर्ण घटनाक्रम कसा होता याबद्दलची आम्हाला आपल्याला माहिती सांगितली अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह